शिर्के माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सह्याद्री रोड मी इयत्ता पाचवी शिकते माझ्या गोष्टीचे नाव आहे दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदला एक होता राजा त्याचा एक मित्र मंत्री होता सेनापती होता तो सेनापती सकारात्मक विचाराचा होता कोणती घटना घडली की म्हणायचा बहुत बढिया बहुत बढिया एखाद्याचे लग्न झाले तरीही बहुत बढिया एखाद्याची बायको मेली तरीही बहुत बढिया एक दिवस काय झालं राजा आपली तलवार साफ करीत होता तलवार साफ करताना राजाच्या पायावर तलवार पडली आणि राजाचा बोट तुटला जेव्हा हे सेनापतीला माहीत झाले राजाचा बोट तुटला तेव्हा सेनापती म्हणाला बहुत बढिया जेव्हा हे राजाला कळले तेव्हा राजाला आला राग त्याने सेनापतीला जेवण टाकलं पुन्हा सेनापती म्हणाला बहुत बढिया नालाय सेनापती इकडे माझा बोट तुटला हा म्हणतो बहुत बढिया दोन महिन्यानंतर राजा आपल्या सैनिकांना घेऊन जंगलातील शिकारीसाठी जातो सैनिक व राजा यांची होती चुकामो सैनिक जातात एकीकडे राजा दुसरीकडे मग काय अंधार होतो जंगलातील आदिवासी राजाला पकडतात आणि आपल्या तबेल्यात घेऊन जातात हम्मा हम्म राजाची कपडे काढतात राजाचे अंघोळ करून देतात आणि बली राजाची बली देण्यासाठी देवी पुढे उभे करतात हम्मा हम्म एक आदिवासी आपल्या हातात तलवार घेतो त्याच्या मानेवर मारला तेव्हा एकाची नजर राजाच्या तुटलेल्या आमट्याकडे जाते आणि तो म्हणतो अरे हा तर अपूर्ण आहे खंडित आहे त्याची जर बळी दिली तर देवी दुःखी होईल म्हणून राजाला सोडतात राजा आपला घोडा घेऊन आपल्या महालात येतो आणि सैनिकांना म्हणतो सैनिकांना पहिले त्या सेनापतीला जेलमधून सोडा मग सेनापतीला जेलमधून सोडतात आणि राजा समोर आणतात राजा सगळी घडलेली घटना सेनापतीला सांगून टाकतो सेनापती म्हणतो बहुत बढिया राजा म्हणतो अरे हो माझ्या अंत तुटला म्हणून माझा जीव वाचला तू तर 2 महिने जेलमध्ये होतास तरी पण बहुत बढिया म्हणतो ते कसं काय सेनापती म्हणतो राजाजी हे बघ मी तुझा मित्र मी जर जेलमध्ये नसतो तर तुझ्या बरोबर आलोच असतो माझीही बली देण्यात आली असती तुम्ही अपूर्ण म्हणून वाचला मी तर पूर्ण आहे ना माझी तर मान काढली असती ना म्हणून बहुत बढिया मित्रांनो मला एक सांगायचं समजा हा हातात ग्लास ह्या ग्लास मध्ये पाणी भरले तर काही म्हणतील हा तर अर्धा ग्लास रिकामा आहे तर काही म्हणतील हा तर अर्धा भरलेला आहे म्हणून वस्तू कशी दिसते याला महत्व नाही आपण वस्तूकडे कसे बघतो ह्याला जास्तीत जास्त महत्वाचे म्हणून दृष्टी नाही दृष्टिकोन बदला आपले विचार बदला धन्यवाद